नमस्कार मंडळी, आज मी मस्तपैकी पाऊस पडतोय. या पावसामध्ये फिरायला चाललोय म्हणून मला हे सर्व घालावं लागलं. खास स्पेशल मस्त आपल्याला पावसामध्ये फिरून येतोय. तेवढा का मोठा नाही आहे पाऊस, लहान आहे, परंतु ह्या पावसामध्ये फिरायचा आनंद काही वेगळा असतो. आज मी स्पेशल इकडे चाललेलो आहे. एक मात्र नक्की आहे की या पावसामध्ये थोडेफार धोके असतात, कारण गारपीट होते किंवा वीज वगैरे चमकतात आणि त्यामुळे खूप जपून जावं लागतं. तर मी आता हे पूर्णपणे बंदोबस्तच केलेलं आहे. पहिले काय असे कागद वगैरे नव्हते, आपण पहिले ती लोकं घोंगडी वापरायची, पण मी आता हे कागदच घातलेलं आहे आणि छत्री धरलेली आहे, कारण माझा मोबाईल भिजणार आहे म्हणून मी छत्रीचा तिला आसरा दिलेला आहे. आणि सुंदर असं फिरून येतो मी. जरा रिमझिम पाऊस लागतोय मस्त. आता दोन तीन दिवस पाऊस लागला नव्हता, तर धूप होती, तर धूप असल्यामुळे ह्या टायमाला जर असा पाऊस लागला तर ते धुपीचा वास जो असतो, सुगंध असतो, ते अतिउत्तम. आणि निसर्गाच्या ह्या वातावरणामध्ये फुलांचा सुवास किंवा ते धूपची जी सुगंध असतो, ह्या सर्व गोष्टीने आम्ही सृष्टीवर मानव ह्या गोष्टीमध्ये ह्या दिवसामध्ये पूर्णपणे प्रसन्न होतो. तर असा क्षण आपल्याला सरांसने वर्षाला एकच वेळ मिळतो, बरं का मित्र. मी आता बस तुमच्यासोबत मी फिरतोय, कारण माझे मित्र तुम्हीच आहात. माझं कॅमेरामन काय आलेलं नाही आहे, मी तिला बोललेलं नाही, मी एकटंच आहे. मी थोडा आराम केला सकाळपासून, पण आता पाऊस पडला म्हणतो क्षणी मित्र हो, माझी कॅब थोडी पुढे यायला लागले, कारण ही कॅब बरोबर मला वाटत नाही काढावं लागेल, पण ठीक आहे असं राहू दे, काढली तर ठीक होईल, बरं का. ओके, वा छान वातावरण वाटतोय. हे जे पाऊस पडतोय असा छोटा छोटा बारीक पाऊस पडतो, त्या पावसामध्ये निसर्ग पूर्णपणे प्रसन्न होतोय. पण त्याचबरोबर हे पावस आपण जर फिरायला गेलो तर थोडीफार ह्या पावसामध्ये आपण आपल्या जीवाची काळजी पण थोडी घ्यायला पाहिजे आणि इतरांची पण काळजी घ्यायला पाहिजे, कारण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मला एक सांगितली होती की तुम्हाला मी की ह्या खेडेगावामध्ये आपल्याला सिटीला का असं सिटीमध्ये असं आपल्याला फिरायला मिळत नाही आणि हे मोसम पण आपल्याला मिळत नाही, हे निसर्ग सौंदर्य या सर्व गोष्टी आपल्या सिटीमध्ये मिळू शकत नाही, अशक्य आहे. परंतु खेड्यामध्ये म्हणजे सहज ते उपलब्ध आहे आणि त्याचा आम्ही आनंद लुटायला पाहिजे, ठीक आहे. वा छान वाटलंय, मला एकदम प्रसन्न वाटतोय. तसं ढगाळ वातावरण नाही आहे, पण हे ह्या दिवसामध्ये जो पाऊस पडतो तो एक अचानक पाऊस पडला जातो, म्हणून खेडेगावामध्ये गुरांना किंवा आम्ही लोकांनी सुद्धा खूप काळजीपूर्वक गुरांची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि आम्ही पण ते काळजीनुसार राहायला पाहिजे, ठीक आहे. आता आपल्याला थोडंफार इकडे आतमध्ये जायचं आहे. पाऊस शक्यतो थोडंफार कमी झालेलं आहे, ठीक आहे. तरी पण आपण जाऊ बघू. मित्र मी तुम्हाला दोन दिवस पूर्वी जंगल सफारी म्हणून एक भाग दाखवला होता. आय मीन मिनन कंपनी आणि हे आपलं तिकडे मिनन कंपनीच्या बाजूला एक धरण आहे ते दाखवलं होतं. तर माझं नशीब म्हणावं की ते दिवशी पाऊस नव्हता, आणि जर पाऊस असला असता तर मला आणि आनंद आला असता तुमच्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी पोचवण्यासाठी, परंतु नव्हता. परंतु वेळ अशी आहे की पाऊस लागतोय आणि आता पाऊस मोठाच आलेला आहे, तर मला ह्या गोष्टी काय तुम्हाला पूर्णपणे थोडं खोलपर्यंत आज मी दाखवू शकत नाही, परंतु माझ्या हेतामध्ये तर असेल ती तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टींचा उल्लेख करून देणं, तुमच्यापर्यंत पोचवणं, तर मी जरूर तुमच्यापर्यंत पोचू शकतो, त्याच्यासाठी चाललेलो आहे, ठीक आहे.
ह्या दिवसामध्ये थोडीफार गारपीटही होते, पण झाली असती तर आणि आपल्याला आनंद आला असता. परंतु नाही, शक्यतो नाही वाटत. परंतु अजून असे काही एक दोन महिने चालणार आहे पावसाचे दिवस, असे म्हणजे मध्यम स्वरूपामध्ये. त्या स्वरूपामध्ये जर गारपीट झाली असेल तर तो एक अनोखी आनंद तुमच्यासमोर मी जरूर आणणार आहे, त्याचीच मी पण वाट पाहतो आहे. आणि तुम्ही पण सर्व इच्छुक असेल की चला आपल्याला काहीतरी वेगळा आनंद, जंगलामध्ये गारपीट जाणारा किंवा त्या सर्व फुलफुलांनी फुललेला असा जंगल सुंदर आपल्याला पाहायला मिळेल का, या गोष्टीवर तुम्ही पण अचूकने वाट पाहत असणार आहात मला खात्री आहे. तुम्ही जरूर तुम्हाला दाखवणार आहे. इथे काही तसं खास पाण्यासारखं नाही आहे. ओके, पाऊस पण कमी झालेला आहे. ठीक आहे, कोवळं ऊन, पाऊस आणि सुंदर असं वातावरण, हिरवळ, दमट, ह्या सर्व गोष्टी जर आपण ह्या दिवसामध्ये पाहिलो तर आणि आपल्याला काय पाहिजे. आपल्याला परमेश्वराने खूप काही अशी देणगी अनेक प्रकारे दिलेली आहे, परंतु इथे आपण तिथपर्यंत जात नाही आणि तिथपर्यंत पाहत नाही, म्हणून आपण कुठेतरी मागे आहोत का असं प्रत्येकाला विचार येतो, प्रश्न पडतो. परंतु ह्या तंत्रज्ञानाने आता हे यूट्यूब चॅनल खोललं आहे, त्या माध्यमातून आम्ही कमसे कम एकमेकांना आम्ही तुमच्यापर्यंत हे बातमी पोचवतो. तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळी कल्पना देताय, म्हणून आम्हाला हे सर्व पाहायला मिळते आणि तुम्ही पण पाहत आहात. ओके, थोडंफार पाऊस कमी झालेला आहे, आपण 10 मिनटं पुढे जायला काही हरकतही नाही. ठीक आहे, मी चाललेलो आहे, थोडंसं प्रवास करतोय पुढेवर. ॲक्च्युली आज मला तुम्हाला चौकुळ गाव येथे दगडी भाग असला तरी इथे फ्लोरा अनेक प्रकारचे आहेत, कारण ही आपली रामभूमी आहे. महाबळेश्वर टू रामगडपर्यंत ही महाबळेश्वर हे आपली रामभूमी मानली जाते. तर रामभूमीमध्ये अशा अनेक प्रकारच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ते आपल्याला माहिती नव्हते, पण आपण माहिती करून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेच मी इथनं पुढे पण तुम्हाला ती माहिती पूर्णपणे दाखवणार आहे, देणार आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे मला पहिली एवढी काहीकडची माहिती नव्हती, मी जरी इथलं असलो तरी पण मला माहिती नव्हती, पण ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला हे आता सर्व शिकावं लागलं. तर मी जर शिकलो तर तुमच्यापर्यंत मी जरूर पोचवू शकतो, आणि जर मला माहिती नसेल तर मी अशक्य आहे तुमच्यापर्यंत पोचवणं. तर मी प्रयत्न करतो आहे, मला करायला तेच पाहिजे. छान, बराच पाऊस कमी झालेला आहे. ठीक आहे मित्र, आपल्या इथे अनोखही इथं पाण्यासारखं विशेष काही नाही आहे. आपण मला वाटते आपला पल्ला आपण पुरा करू. ओके,